फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल परेशानी में मंत्री मोदी। आज नॉनवेज बेत के मी खास म्हणजे आज बिर्याणी करणार आहे, मटन बिर्याणी करणार आहे। तुम्हाला ती वेगळ्याशा पद्धतीची बिर्याणी, आपण जी कप्प्याची बिर्याणी किंवा दम बिर्याणी म्हणतो अशी नाही आहे, ती वेगळ्याच प्रकारची आहे। खूप छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करा। ती रेसिपी तुम्हाला दाखवते। त्याच्या आधी मी जे मटन आहे ते फुगे टाकणार आहे। त्यासाठी मी इथं दाखवते, दिसत असेल इथं मी आलेल्या लसूणची पेस्ट आणि त्यात थोडासा हिंग आणि हळद टाकलेली आहे। आता मी ह्याच्यात मटण टाकून मॅरिनेट करायला ठेवणार आहे। 8 कांद्याचे घेतलेले आहेत चिरून, परत आलं घेतलेलं आहे आणि मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत चिरून, आणि हा साईडला असा आपल्याला जेवताना खाण्यासाठी असा कांदा चिरून घेतलाय। यानंतर धुऊन पाण्यात धुऊन व्यवस्थित असा 2 पळी तेल घेतलंय इथं मी। जरा जास्तच घेतलंय मी, कारण मला कांदा भाजून साईडला ठेवायचा आहे करपूस बिर्याणीसाठी। बिर्याणीवर कसा तळलेला कांदा असल्याला खूप छान लागतो। खूप छान अशी वेगळ्या प्रकारची बिर्याणी मला आपण पहिल्यांदा येत होती, माझ्या नंदूबाईने शिकवलेली मला, आणि खूप छान लागते। म्हणजे एका साईडला राईस आणि एका साईडला ग्रेव्ही असं काय होत नाही। खूप म्हणजे खूप छान लागते, लहान मुलांना पण खूप खाण्यासाठी आहे। ग्रेव्ही गोष्टी तिखट नसते, खरं एवढी अप्रतिम नसते। सासूबाई नंदेकडे गेलता 5-6 दिवस आणि आता आल्यात, आणि आम्ही तुम्हाला कसा येऊन बसलाय त्यांच्या मांडीवर पळत पळत, त्यांचा आवाज ऐकला ऐकला येऊन बसलाय त्यांच्या मांडीवर। अनु, अन्वीर, कोण आलाय? कोण आलाय अन्वीर? आई आली, आई आली, आई आली, आई आली। कोण आलाय? आई आली नाही आली। कोण आलं? बाळ आलं। गो पाऊस दिसते बाळ, बारक बाळ आहे। आल्याच्या गडबडीने येऊन बसलाय मांडीवर त्यांच्या। तू गावाला गेलता? तू गावाला गेलता? मी नाही गेली गावाला। आली तू केलं असा लागलाय त्यांच्या दोघींच्या चालल्यात आता गप्पा, आणि अन्वित बसलाय निवांत त्यांच्या मांडीवर। आता असं करपूसचा कांदा मी भाजून घेतलाय, वेगळा करून ठेवणार आहे साईडला बिर्याणीसाठी। चिरून ठेवलेला एक कांदा घेतलेला भाजून झाला की त्यामध्ये मी मटण पुरणी टाकणार आहे। चिरलेला एक टोमॅटो टाकला याच्यामध्ये, भाजलेला थोडासा कांदा हा काढून ठेवलाय। थोडा मी मसाल्यासाठी मसाल्यामध्ये घालणार आहे भाजलेला कांदा। मसाल्यासाठी 1.5 बक्कल सुक खोबरं घेतलंय, ते आता मी चांगलं भाजून घेणार आहे। हा हॅलो, ते मटण मी आता स्वच्छ धुवून घेणार आहे पाण्यानं, स्वच्छ अशी। इथे मी स्वच्छ धुवून घेतले मटण। आता ही जी आपण पेस्ट करून ठेवलेली आली आलं लसूणची, नंतर त्याच्यात हळद आणि हिंग घातले मी। आता ह्याच्यात मी घालून मीठ नंतर टाकतो, ह्याच्यात टाकणार आहे ग। तर मीठ टाकू आम्ही ह्याच्यात, मीठ घातलं आहे थोडं ह्याच्यामध्ये। आता ह्याला लावून ठेवते ह्याला, अशी पातळ पेस्ट करायची जेणेकरून सगळीकडे लागते।
इथे मी मसाल्यासाठी जो ओला मसाला तयार करणार त्यासाठी तीळ घेतलेत, ते पण भाजून घेणार आहे आता. आणि थोडासा गरम मसाला घेतलाय आणि हे जिरे, हे पण सगळं भाजून घेणार आहे मी. भाजल्यामुळे खमंग पणा येतो. आणि मी कोणता मसाला वापरतो बिर्याणीला त्यामुळे बिर्याणी एकदम छान होते ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. मसाल्यामध्ये मी मसाले वेलची घेतलेले, तर सात आठ तुकडे दालचिनी घेतलेत, परत लवंगा घेतलेत पाच सहा, मिरे घेतलेत सात आठ आणि बदाम फूल घेतले. बोलायची एवढी प्रॅक्टिस नाही आहे मला, त्यामुळे असं होतंय मला बोलताना, प्लीज समजून घ्या. सगळे मसाले वापरल्यामुळे खूप छान बिर्याणी येते होते आणि मुलं तर खूप एवढं चवीनं खातात. आणि त्यामध्ये जर आपण तिखट रस्सा घेतला किंवा अळणी रस्सा जरी आपण बिर्याणीमध्ये घेतला तर एवढी चविष्ट लागते बिर्याणी. खूपच छान आणि वेगळी पद्धत आहे, तुम्ही नक्की करून बघा, मुलांना खूप आवडेल आणि घरच्यांना पण खूप आवडते बिर्याणी. आमच्याकडे तर ही अशी बिर्याणी पण करतात, कारण की जास्त असलीच बिर्याणी करतात आमच्याकडे, तर मुलं पण खातात आणि मोठ्यांना पण खूप छान लागते खाताना. म्हणजे आता मसाल्याची सगळी तयार झालेली आहे, मला गरम मसाला पण भाजून झालाय आणि इथं लसूण, आलं, कोथिंबीर, परत भाजलेला जे खोबरं होतं ते, परत टोमॅटो आणि भाजलेला कांदा, हे सगळं मिक्स करून पहिल्यांदा जे आपण गरम मसाला आणि खोबरं आहे ते पहिल्यांदा वाटून घेणार, नंतर जे ओला जो मसाला आहे तो सगळा वाटून घेणार. त्या पद्धतीने तुम्ही जर मसाला केला तर खूप चविष्ट असं मटण होतं, परत ना बिर्याणीला पण खूप छान असा स्वाद येतो या मसाल्यामुळे. मी हे तीन वाट्या तांदूळ घेतलेले आहे, ही दिल्ली राईस आहे हा आणि बिर्याणीला बेस्ट तांदूळ आहे हा. आणि तीन वाटी तांदूळ घेतले, त्याच्या प्रमाणात दीड म्हणजे एका वाटीला दीडपट वाटी पाणी घ्यायचं. म्हणजे ना मी तीन वाटी घेतल्यामुळे मी आता इथे साडेचार वाटी हे पाणी घ्यायला लागलोय आणि हे गरम करून उकळून घ्यायचं. त्यामुळे आपण जेव्हा हे भाजलेले तांदूळ त्यात ते गरम टाकल्यामुळे लवकर वापरली जाते बिर्याणी. मी छानपैकी धुवून आणि नितळ ठेवेल असं चाळणे, जेणेकरून पाणी निघून जाईल. म्हणजे इथं मी बिर्याणीसाठी कुकर घेतलेला आहे, कुकर मध्येच मी बिर्याणी करते. त्याच्यामध्ये मी आता दीड पळी तेल घेणार आहे. यामध्ये एक चिरलेला कांदा, बिर्याणीचा कांदा भाजून मी तिकडं मटण फोडणी टाकते, कारण की ते शिजायला हवं बिर्याणीचं होऊन सोपेन तयारी. आपण आलेलं सूप एकची जे पाणी असतं ना त्यातच पहिल्यांदा थोडा वेळ 10-15 मिनिटं शिजून घ्यायचं आणि नंतर मग त्यामध्ये आपण पाणी ऍड करत जायचं. आधी गरम पाणीच ऍड करायचं जेणेकरून लवकर शिजलं जातं. जवळ जवळ भाजलाय, यामध्ये मी हा खडा मसाला घालणार आहे, दालचिन लवंग, मिर, परत ना बदाम फूल आहे, ही मसाला वेलची आहे आणि हे तमालपत्र आहे. बिर्याणीमध्ये कायम हा मसाला घालायचा, शाही बिर्याणी मसाला. त्या हा वेळेसाठी पण चालतो, खूप छान बिर्याणी होते. आणि तुम्ही जर शिळ्या भाताचं जर फुडणी टाकत असाल तरी पण थोडासा जरी घातला ना तरी पण खूप छान स्वाद येतो ह्याला. आणि ह्यामध्ये शाही हैदराबादी बिर्याणी मसाला पण असतो, किंवा हैदराबादी बिर्याणी मसाला पण असतो एव्हरेस्टचा, तो पण खूप छान लागतो, तोही तुम्ही ट्राय करू शकताय. थांब जरा, एक चमचा बिर्याणी मसाला घालते मी,
एक चमचाच घालते कारण की यामध्ये आपण गरम मसाला खडा मसाला जो होता तो पण यूज केलाय त्यामुळे एक चमचाच घालणार आहे मी यामध्ये त्यामुळे म्हणजे दोन्हीचा मिळून स्वाद येऊन जाईल सगळ्या बिर्याणीला यामध्ये मी दीड पळी मसाला घालणार आहे आपण जो तयार केलेला होता ना मटणासाठी तो मी दीड पळी टाकणार आहे मटणासाठी पण मी हा सुहानाचा मीठ मसाला वापरते हा खूप छान आहे चांगला मसाला भाजून झालाय त्यामध्ये मी आता मीठ घालणार आहे एक चमचा चवीनुसारच घालायचं म्हणजे बघूनच घालायचं कारण आपण मटणाचं जे पाणी घालणार आहे ना त्यात पण ऑलरेडी मीठ असते त्यामुळे आपल्याला गरजेनुसार थोडा हा मसाला भाजल्यानंतर आपण त्यामध्ये जे आपण धुवून ठेवलेले तांदूळ आहे ते घालूया यामध्ये 4.5 वाटी पाणी घालणार आहे त्यामधले 2 वाटी जे मटणाचं पाणी ते घालणार आहे आणि 2.5 वाटी साधा आपण गरम करून जे घेणार आहे ना पाणी ते घालणार आहे यामध्ये जे आपण हे सूप जे झालेलं असतं ना हे मुलांना खाण्यासाठी खूप छान म्हणजे चांगलं असतं पौष्टिक असतं यामध्ये आपण मसाला कोणताही ऍड करत नाही ना त्यामुळे मुलांना हे आपण म्हणजे घालण्यासाठी मुलांना घालण्यासाठी खूप पौष्टिक असतं तुम्ही नक्की हे मुलांना घाला परत यामध्ये हे जे मटणाचं पाणी असतं ना आणि यामध्ये तुम्ही भातही कुजकरून मुलांना घालू शकता खूप छान लागतं किंवा आपण असंच सूप म्हणून सुद्धा पिऊ शकतो म्हणजे ह्यामध्ये आपण फक्त मसाला घालायचं नाही पूर्ण प्लेन असं पाणी असतं ते प्यायचं खूप सूप छान लागतं याचं जेवण चालू असता सिलेंडर संपला तो तर पप्पाने जोडून दिला पाणी खूप गरम असतं त्यामुळे शक्यतो जी वाटी असती त्या वाटीला असं छानशी भरूनच असं पाणी चढायचं आपलं दोन होत्या जे आपण मटणाचं पाणी घेऊन घेतले म्हणजे यामध्ये पाणी आपण नुसतं गरम करून घेतले की ऍड करायचं पाणी व्यवस्थित झाले का नाही मीठ व्यवस्थित आहे का खूप छान झाले थोडस मीठ कमी पडले असं वाटते मला घालते वरून पहिले खारट होऊन आपण पहिल्यांदा शक्यतो म्हणजे
कमी झालं तर घालता येते, खरं जास्त झालं तर काढायचं होतं ना, तेव्हा आपण शक्यतो थोडंच घालायचं. आता परफेक्ट झाले असेल. आता मी याला कुकरचे टोपण लावते. अशी बिर्याणी नक्की ट्राय करा, खूप छान लागते. जरा मीडियमच गॅस ठेवायचा, कारण की आपण आपले जे मसाला होतात ते पण परत तांदूळ पण गरम आहेत, परत पाणी वाचलेलं पण गरम आहे, त्यामुळे मीडियमच ठेवायचा. थोडं मटण शिजायला अजून बाकी आहे, त्यामुळे मी हा छोटा गॅस आहे, त्यामुळे बिर्याणी तिकडे इकडच्या साईडला ठेवते. शिजायचं जे मोठ्या गॅसवर ठेवते म्हणजे मंदाच्या रितो बिर्याणी शिजून जाईल. काय होतं नॉनव्हेज करताना गॅस कट्टावर खूप अशी भांडी साठली जातात, त्यामुळे ज्यावेळी आता एकाने झालं असेल याचं काम नसतं, ते पटकन उचलून ठेवायचं, त्यामुळे ओटाळा आपला गोंधळ उडत नाही जास्त. आता खूप असे पहिले शीट झाले, वास तर सगळीकडे खूप छान यायला लागलाय. तीन शिट्या घ्यायच्या जेणेकरून बाबा आतली जी आपण जे कच्चं शिजलेलं जे मटण घातलंय ना ते पूर्ण शिजून जाईल, म्हणजे व्यवस्थित होईल असं तीन शिट्या घेणार आहे. तुमचा जो हा ओला मसाला आपण हा तयार केलेला असतो, हा तुम्ही परफेक्टली सांगतो त्याप्रमाणे केला की एकदम परफेक्ट होईल, मस्त होईल. आणि बिर्याणीसाठी पण तसा मसाला एकदम छान आहे. तुम्ही नक्की करून बघा ही बिर्याणी, तुमच्या घरातल्या सगळ्यांना आवडेल. माझ्या कुकरला खूप लवकर लवकर शिट्या होतात, त्यामुळे मी तीन शिट्या घेणार आहे. दीड जे खोबऱ्याचं दीड बकल असते ना त्याचा मसाला करायचा, जेणेकरून तिन्ही पण आयटमला पुरून जातो हा मसाला. चिकन पेक्षा मटण शिजायला जरा जास्त वेळ लागतो, मटण जास्त म्हणजे लवकर शिजण्यासाठी तुमच्याकडे जर ट्रिक असेल तर मला नक्की सांगा. चिकन एकदम फास्ट शिजत, मटणच वेळ लागत. मुलांसाठी मी आईने सूप काढून ठेवा लागले वेगळं असं. अनवित यायला लागलाय सारखा भेटायला मला. अनवित काय काय छान काय चालले, सगळ्यांच्या गप्पा चालल्या आहेत. कशी उभारले तू, काय चाललंय यांचं? इथे मी रस्ता पुढे पुढे टाकायचा, मसाला तयार करावा लागले. त्यासाठी मी दीड पै तेल घेणार आहे. त्यामध्ये तेल चांगलं कडलं की दोन पळी मसाला, मसाला चांगला भाजून झाला, रश्यासाठी मी मसाला भाजायला लागले. यामध्ये मी अर्धा चमचा भुक्का घेतलाय, परत ना दीड चमचा मी आपली मसाला जी हे असते ना चटणी ती घेतली. हा सुहाना मटण मसाला, हा मी दीड चमचा घालणार आहे. मटण कसं झणझणीत असलं तरच खायला बरं पडतंय. इथं मटण शिजायला खूप वेळ लागलाय, त्यामुळे मम्मीने मला सांगितलं की सुपारीचा एक तुकडा टाक म्हणून, त्यामुळे मटण जरा लवकर शिजेल म्हणून मी सुपारीचा तुकडा घालायला लागले.
रश्यासाठी जो मसाला केला होता तुम्ही आता काढून ठेवते यामध्ये, आणि यामध्ये आता मी सुक्याचा मसाला तयार करणार आहे सुकं बनवायसाठी. त्यासाठी मी इथे दोन कांदे घेतले चिरून, ज्यामध्ये रश्याचा मसाला मी तयार केला ना त्याच कढईत मी आता सुकं म्हणजे सुकंच बनवणार आहे ह्या कढईत, जेणेकरून एक आपली अशी भांडी पडत नाही. घेताना जरा असं पाणी करून स्वच्छ करून घेते, जेणेकरून दुसरा मसाला करताना आपली कढई जास्त अशी करपणार नाही, किंवा मसाला पण जो पूर्वीचा होता तो करपणार नाही. आणि हे पाणी त्या मसाल्यातच ॲड करते, जो आपण रश्याचा मसाला केलेला आहे ना त्यातच ॲड करायचं. सुक्यासाठी पण मी 1.5 पैसे तेल घेणार आहे. तेल एकदम तापल्यानंतर, तेल तापल्यानंतर आपण त्यात कांदा घालायचा. जो आपण सुक्याला कांदा भाजलेला तो खूप असं छान पद्धतीने भाजून घ्यायचा, करपू पण द्यायचा नाही. पूर्ण असं पारदर्शक झाला नाही कांदा. हा सुक्याचा जो कांदा असतो तो भाजताना मी थोडस त्यात मीठ घालणार आहे, कारण आपण रश्यामध्ये रश्याचा जो मसाला आहे त्यात केत घातला नाही, कारण की रश्यामध्ये ऑलरेडी जे आपण रश्याचं पाणी केले त्याच्यात होतं ना मीठ, त्यामुळे आपण यामध्ये घालून घेऊ. माझ्या जेवणात शक्यतो तेलाचंही प्रमाण खूप कमी असते आणि जे मिठाचंही प्रमाण खूप कमी असते. खरं आता जे नॉनव्हेजला थोडंसं तेल जास्त घालायला लागतं म्हणून मी आता घातलेलं आहे, तर शक्यतो मी कमी तेलाचं आणि मिठाचं प्रमाण कमीच असतं माझ्या जेवणात. सुक्याचा जो कांदा आहे तो भाजायला लागले मी, इकडे मटण शिजले तोपर्यंत आपण बघूया बिर्याणी व्यवस्थित झाले काय. थोडी वाफ आहे वाटतं, खूप छान झाले. तुम्हाला बघू शकताय तुम्ही खूप म्हणजे खूप छान शिजले पण आहे व्यवस्थित, आणि प्रत्येक शीत पण असा वेगळा झालाय, परफेक्ट प्रमाण झालंय पाण्याचं. तुम्ही पण असंच करा. आता ह्याच्यात आपण सर्व करताना कांदानी जराशी कोथिंबीर भरून म्हणजे गार्निशसाठी घालूया. एकदम परफेक्ट झालेली आहे बिर्याणी, आणि जे पाण्याचं प्रमाण होतं ते पण परफेक्ट आहे, त्यामुळेच एवढं छान अशी बिर्याणी झाली. बघू शकता तुम्ही कांदा पण खूप छान असं भाजलाय, ट्रान्सपरंट झालाय. आता मी ह्याच्यामध्ये मसाला टाकणार आहे भाजण्यासाठी, आणि परत आणि थोडा आणखीन कांदा भाजला जाईल मसाल्यावर बरोबर. ही आम्ही विंडो अशी तयार म्हणजे नवीन विंडो लावले, मसाला पण घालायला पाहिजे का मम्मी? काय मसाला तर पूर्ण आपण घालायला पाहिजे. थांब मी घालतो. Thank you.
बहुत चांगला मसाला चांगला चटकरी भाजलेला आहे चांगला। आता मी ह्याच्यामध्ये 1.5 चमचे आपली मसाला चटणी आणि 1/2 चमचा भुक्का घातलाय, मिरची पूड आणि जो मीठ मसाला आहे ना तो मी 1/2 चमचा घालणार आहे यामध्ये। मटन मसाला 1/2 चमचा, रस्सा सुप आणि बिर्याणी त्यामुळे सिक्वे असं म्हणजे हे वेगळं ते वेगळं असं दाखवते पण एकदम असं बनवा लागलं त्यामुळं तुम्ही व्यवस्थित तुम्हाला कळेल, मी व्यवस्थित हे केलेलं आहे तुम्हाला व्यवस्थित कळेल। मी तिन्ही पण आयटम एकदम करते त्यामुळे मला असं वेगवेगळं शूट काय करता आले नाही आहे। तिन्ही पण आयटम करताना असं हे झाले होते ते झाले ते असं सगळं एकदम शूट केले पण तुम्हाला कळलं मी कशा कोणत्या पद्धतीने कशा प्रकारे केलेलं आहे। सुपारीचं हे टाकलेलं नंतर काढून टाकायचं मटन पण चांगलं शिजले पाठवतो ते लई माग लागले माझ्या कोल्हापूर पाठवतो टाकले फुगलेला खाल्ला बघा तू छान आहे मस्त ते सुक टाकलंय झालंय सुक आता जो आपण मसाला बनवून घेतला होता तो आता रश्यात मी ऍड करतो थोडं मीठ कमी होत मम्मी जरा घाला लागल्या त्यात पण थोडं मीठ घातलं मम्मीने आता थोडं थोडं कमी होत अजून उकळायचं आहे तोपर्यंत बघा किती छान कट आलाय त्याला सुक्याला आता हळूहळू कट येईल जरा मुरान ठेवतो त्याला गॅसवर भाकरी पण झाल्या मम्मीने भाकऱ्या करून घेतल्या खूप वेळ घ्यायला लागलाय त्यामुळं रस्सा पण असा छान उकळा लागलाय सुक पण छान झालंय आता बिर्याणी वगैरे तळीला कांदा घालून घेते मी
थोडीशी कोथिंबीर, सुक्कं पण बघा किती छान झालंय, खूप छान झालंय सुक्क पण एकदम. कोथिंबीर असा पण बघा ते छान झालंय, थोडीशी कोथिंबीर. चांगलं झालंय की नाही, खूप झालंय की नाही, झालंय ना. चला बाय, आमचं आता जेवण झालंय. या जेवण चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, आणि कसा वाटला व्हिडिओ ते सांगा, नक्की सांगा. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर मटर किंवा चिकन केलं तर खूप छान तुमचं चिकन पण होईल, आणि बिर्याणी पण करून बघा कशी वाटते. बाय, गुड नाईट.